आणि समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा मालवण येथे पार पडला यावेळी आंतरजातीय विवाह केलेल्या जोड्यांचा सत्कार करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवणच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रमानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा तसेच आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याचा सत्कार सोहळा नुकताच चौके हायस्कूल येथे मालवण तालुका कार्यकारिणी अध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर माजी जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम ओटवणेकर ॲडव्होकेट अनिल निरवडेकर जिल्हा सचिव पी बी चव्हाण विजय केनवडेकर माजी प्राध्यापक चंद्रकांत गोखले जिल्हा सदस्य बाळकृष्ण नांदोसकर विजयश्री चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष नामदेव जाधव उदय शिरोडकर लवेंद्र किजवडेकर महानंद चव्हाण आणि सर्व सदस्य उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले या वर्षीचा मालवण तालुक्यातील समाजभूषण पुरस्कार कट्टा समाज बांधव तातू चव्हाण यांना प्रदान करण्यात आला एखाद्या माणसाबरोबर बोलताना आपले मन अत्यंत प्रसन्न असणे गरजेचे आहे आपल्या प्रत्येक माणसाचे शरीर हे भगवंताचे मंदिर आहे सर्व आम्ही आहोत ती भगवंताची लेकरे आहोत हा परीक्षेचा गुणगौरव नव्हे तर विद्यार्थ्यांचा सद्गुणाचा गुणगौरव आहे आपण येथून निघून जाणार आहोत ते केलेले सत्कर्मी आणि सदाचरण घेऊन जाणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सर्व भारतीय समाज हा एक आहे जातपात कोणीच पाळू नये आपण सर्व एक आहोत आणि मालवण तालुक्याने राबविलेल्या गुणगौरव सोहळ्यास शुभेच्छा देताना या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते माजी प्राध्यापक चंद्रकांत गोखले प्रथम मी या मालवण तालुक्याला धन्यवाद देतो आज जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समाजभूषण पुरस्कार आंतरजातीय विवाह केलेल्या समाज बांधवांचा सत्कार हे सर्व स्तुत्य असे उपक्रम राबवून चांगले काम केलं आहात या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे चार माजी अध्यक्ष व्यासपीठावर आहेत हे या मालवण तालुका कार्यकारिणीचे भाग्यच आहे मी जन्माला आलो आहे ते चर्मकार म्हणूनच आणि मरणार आहे तो पण चर्मकार म्हणूनच मरणार आहे आपली एकी अशीच ठेवा हीच तुम्हाला शुभेच्छा असे माजी जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण यांनी सांगितले मी माझ्या समाजासाठी सतत कार्यरत राहणार आहे समाजासाठी जे काही करता येईल ते करत राहणार आहे आणि भवनाचे जे काम आहे ते लवकरच पूर्ण होईल अशी ग्वाही यावेळी विजय केनवडेकर यांनी दिली संतोषिवाडेकर कोकण नाव पोईब बागायत